आज आपण शिकणार आहोत दोन चलांतील रेषीय समीकरण दोन चलांतील रेषीय समीकरणला इंग्रजीमध्ये लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स असं म्हणतात आतापर्यंत दोन चलांतील रेषीय समीकरण मध्ये दोन रेषीय समीकरण कसे सोडवले जातात ते आपण बघितलं आहे वैशिष्ट्यपूर्ण दोन चलांतील रेषीय समीकरण सोडवण्याच्या दोन पद्धती अर्थातच एक सामूहिक रेषीय समीकरण व निश्चयक पद्धती यांनी क्रेमरची पद्धतीने उदाहरण कसे सोडवले जातात ते आपण बघितलं आहे तर या भागात आपण बघणार आहोत की एक सामयिक रेषे समीकरणचं एक, एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण कसं सो सोडवलं जातं आणि ते उदाहरण काही या प्रकारे आहे तर आपल्याला हे दोन समीकरण दिलेलं आहे जे की आहे चार छेद एक्स अधिक पाच छेद वाय बरोबर सात आणि दुसरं समीकरण आहे तीन छेद एक्स अधिक चार छेद वाय बरोबर पाच तर या दोन समीकरणामध्ये जर आपण नीट लक्ष दिलं तर आपल्याला कळून येईल की आधी सोडवलेल्या उदाहरणामध्ये आणि या उदाहरणामध्ये फरक हेच आहे की या उदाहरणामध्ये आपल्याला समीकरण हे अंश व छेद या स्वरूपात दिलेलं आहे आणि पहिल्या जे उदाहरण आपण सोडवले होते ते उदाहरण चार एक्स अधिक पाच वाय किंवा तीन एक्स अधिक चार वाय या स्वरूपात होते तर या समीकरणामध्ये आपण चार छेद एक्स ला दोन भागात वर्गीकरण करूयात ज्यांना मी असं लिहू शकते जे की आहे चार गुणिले एक छेद एक्स आणि पाच छेद वाय ला सुद्धा मी दोन भागात वर्गीकरण करते ज्यांना मी लिहिते पाच गुणिले एक छेद वाय बरोबर सात दुसऱ्या समीकरणामध्ये तीन छेद एक्स आणि चार छेद वायला सुद्धा मी दोन भागांमध्ये वर्गीकरण करते आणि गुणिलेच्या स्वरूपात लिहिते तर ते समीकरण काही या स्वरूपात येईल तीन गुणिले एक छेद एक्स अधिक चार गुणिले एक छेद वाय बरोबर पाच हे आता मला दोन नवीन समीकरण भेटलेले आहेत तर या समीकरणामध्ये जर आपण नीट लक्ष दिलं तर एक छेद एक्स आणि एक छेद वाय या दोन्ही किमती आपल्याला एक समान दिसत आहेत परंतु आतापर्यंत सोडवलेल्या एक सामयिक रेषीय समीकरण मध्ये आपल्याला कोणतंही चल हे एक छेद एक्स आणि एक छेद वायच्या स्वरूपात नाही भेटलेलं आहे म्हणून आपण एक छेद एक्स आणि एक छेद वायच्या ऐवजी कोणती तरी अशी किंमत टाकूयात की आपल्याला हे समीकरण सोडवता येईल तर समीकरणामध्ये एक छेद एक्स ची किंमत आपण एम टाकूयात व एक छेद ची किंमत आपण एन टाकूयात व हे टाकल्यानंतर आपल्याला नवीन समीकरण काही या स्वरूपात भेटेल पाच एन सात आणि दुसरं समीकरण राहील तीन एम अधिक चार एन बरोबर पाच आता जर आपण नीट लक्ष दिलं तर हे तेच समीकरण आहे जे की आपण एक सामूहिक रेषीय समीकरण मध्ये सोडवलं होतं आणि एक सामूहिक रेषीय समीकरण सोडवण्याची सर्वात महत्वाची ठेवायची होती ती मी सांगितली होती की एक तर एमच्या समोरचा अंक किंवा एनच्या समोरचा अंक कोणत्याही दोन्ही समीकरणामध्ये समान असलं पाहिजे तर या दोन्ही समीकरणा तीन आणि चार या दोन्ही समीकरणामध्ये आपण एक तर च किंवा एनचं अंक जे आहे ते दोन्ही समीकरणामध्ये समान करणार आहोत तर आपण चा अंक समान करूयात त्यासाठी आपण तिसऱ्या समीकरणाला चारने गुणूयात आणि चौथ्या समीकरणाला त्या हिशोबाने पाच निघून तर आपल्याला नवीन समीकरण काही या स्वरूपात भेटेल जे केले सोळा एम अधिक वीस एन बरोबर अठ्ठावीस आणि पंधरा एम अधिक वीस एन बरोबर पंचवीस तर या दोन्ही समीकरणामध्ये जर आपण बघितलं तर वीस एन आणि वीस एन वाली किंमत ही दोन्ही याच्यामध्ये समान आहेत त्या हिशोबाने ही वाली किंमत जर आपण या दोन्ही समीकरण जर आपण वजा केली तर वीस एन वाली किंमत निघून जाईल आणि आपल्याला ची किंमत भेटेल तर आपण तेच करूयात पाच आणि सहा समीकरणला आपण वजा करूयात वजा केल्यानंतर आपल्याला ची किंमत भेटेल जी की राहील तीन ठीक आहे एम ची किंमत आपल्याला तीन आली ही एम ची किंमत आपण नेहमीप्रमाणे जसं एक सामयिक रेषीय समीकरण सोडवताना करत होतो तर एक तर तीन किंवा चार दोन्हीपैकी पैकी तरी एका एक समीकरणामध्ये एम ची किंमत टाक तर आपल्याला ची किंमत भेटेल या याच्यामध्ये मी तिसऱ्या समीकरणामध्ये ती किंमत टाकत आहे तर चार गुणिले तीन अधिक पाच एन बरोबर सात जे की होईल बारा अधिक पाच एन बरोबर सात बारा त्या बाजूला वजा पाच एन बरोबर मायनस पाच याने की एन येईल मायनस एक एम आणि एन ची व्हॅल्यू तर आपल्याला भेटली आहे परंतु उदाहरणचं उत्तर तर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढण्यामध्ये आहे म्हणून आपण एक्स आणि वाय ची जी किंमत आधी टाकली होती ती आपण परत एम आणि एनच्या स्वरूपात टाकूयात तर आपण टाकलं होतं की एक छेद एक्स बरोबर एम आहे आणि एम ची किंमत आपल्याला तीन आली म्हणून एक छेद एक्स ची किंमत आपल्याला तीन येईल त्याच हिशोबाने आपल्याला एक्स ची किंमत येईल एक छेद तीन त्याचबरोबर आपण वायची किंमत सुद्धा काढूयात आपण टाकलं होतं एक छेद वाय बरोबर एन राहील तर एनची किंमत आपल्याला मायनस एक आली होती म्हणून वायची किंमत आपल्याला मायनस एक येईल तर एक्स आणि ची किंमत आपल्याला एक, एक छेद तीन आणि मायनस एक हे दिलेल्या एक सामूहिक समीकरणाचे उकल आहे आतापर्यंत आपण बघितलं आहे की एक सामयिक रेषीय समीकरण कसं सोडवलं जातं पण सर्वात महत्वाचा प्रश्न जो आपल्या मनात नेहमी येतो तो असतो की हे एक सामूहिक समीकरण आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कुठे वापरणार आहोत तर पुढे आपण हेच बघूयात की एक सामायिक समीकरणे रोजच्या आयुष्यात कुठे वापरले जाऊ शकतात तर पुढचा आपला मुद्दा आहे एक सामयिक समीकरणाचे उपयोजन ज्याला इंग्रजीमध्ये ऍप्लिकेशन ऑफ असं उपयोजन मधलं पहिलं उदाहरण आपण बघूयात तर पहिलं उदाहरणचा प्रश्न काही या स्वरूपात आहे की एक आयातीची परिमिती चाळीस सेमी आहे आयातीची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा दोन सेमीने जास्त आहे तर आयातीची लांबी व रुंदी काढा तर या प्रकारचे उदाहरण सोडवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जी गोष्ट विचारली आहे त्या गोष्टीला आपण कोणती तरी किंमत देऊन टाकू जसं की आपण लांबीला एक्स ही किंमत देऊ आणि रुंदीला वाय ही किंमत देऊ तर आपल्याकडे समजा ही एक आयात आहे तर याच्यामधली लांबी जी आहे ती दोन्ही बाजूची एक्स आहे आणि जी रुंदी आहे ती वाय आहे तर आयातीची लांबी आपण एक्स सेमी पकडली आहे आणि रुंदी आपण वाय सेमी पकडली आहे तर प्रश्नाकडे परत जाताना जर आपण प्रश्ना जाता प्रश्नामधली पहिली अट बघितली तर पहिली अट ही आहे आयाती की आयातीची परिमिती चाळीस सेमी आहे जर आपण आठवलं तर आपल्याला लक्षात असेल की परिमिती अर्थातच आयातीच्या सर्व बाजूंची बेरीज असते म्हणजे की एक्स अधिक एक्स अधिक वाय अधिक वाय जे की होईल दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर चाळीस या समीकरणला आपण एक्स अधिक वाय बरोबर वीस या प्रकारात लिहू शकतो प्रश्नाकडे जाताना आपल्याला प्रश्नाच्या दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणजे दुसरी अट दिसून येईल प्रश्नाचं दुसरं वाक्य काही या प्रकारे आहे आयातीची लांबी लांबी अर्थातच एक्स ही रुंदीच्या दुपटीपेक्षा रुंदीची दुपटी म्हणजे की दोन वाय पेक्षा दोन सेमीने जास्त आहे म्हणजे एक्स ही बरोबर आहे दोन वाय अधिक दोनच्या तर ह्याच समीकरणाला आपण या स्वरूपात देऊ शकतो की एक्स वजा दोन वाय बरोबर दोन आहे तर आपल्याकडे दोन समीकरण आलेले आहेत जे की आहेत एक्स अधिक वाय बरोबर वीस आणि एक्स वजा दोन वाय बरोबर दोन तर या दोन्ही समीकरणाला आपण निश्चयक पद्धतीने सोडवू शकतो निश्चयक पद्धतीने अर्थातच क्रेमरची पद्धती ज्याला डिटर्मिनंट पद्धती असं इंग्रजीमध्ये म्हणतात याने कसं सोडवतात हे आपण मागच्या भागात बघितलेलं आहे तर समीकरणाला निश्चय पद्धतीने सोडवताना सर्वात आधी आपण डी डीएक्स व डी वाय यांच्या किंमती काढून घेतो आणि डी एक्स व डी वायच्या किमती भेटल्यानंतर एक्स ची आणि ची किंमत काढतो सर्वात आधी आपण डी ची किंमत काढू ची किंमत करताना आपण डिटर्मिनंट लिहिणार एक्स आणि वायच्या समोर असलेल्या अंकांमध्ये जे की येईल एक एक आणि एक मायनस दोन डिटर्मिनंट सोडवून डिटर्मिनंटचं उत्तर आपल्याला काही या स्वरूपात येईल एक गुणिले मायनस दोन वजा एक गुणिले एक बरोबर आहे मायनस दोन मायनस एक बरोबर मायनस तीन त्याच हिशोबाने डीएक्स ची व्हॅल्यू आपण काढूया तर डीएक्स काढताना आपण लक्षात ठेवलं होतं की एक्स्ट्रा समोर असलेले अंक न घेता सीचा चा अंक घ्यायचा आहे जे की राहील डिटर्मिनंट वीस दोन एक मायनस दोन डिटर्मिनंट सोडवल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला मायनस बेचाळीस येतं त्याच हिशोबाने आपण डीवाय सुद्धा काढतो डीवाय घेताना आपण लक्षात ठेवलं होतं की वायच्या समोरचं अंक नाही घ्यायचं त्याच्याऐवजी सीचा अंक घ्यायचा जे की राहील डिटर्मिनंट एक एक आणि वीस दोन याचं उत्तर काढल्यानंतर आपल्याला उत्तर येईल मायनस अठरा आता एक्स आणि वायची किंमत कशी काढायची होती आपल्याला लक्षात आहे एक्स होतं डी एक्स भागिले डी डी एक्स आपल्याला मिळालंय मायनस बेचाळीस भागिले मायनस तीन जे की येईल चौदा आणि वाय होतं डी वाय भागिले डी जे की येईल मायनस अठरा भागितले मायनस तीन तर आपल्याला वायची वा उत्तर आलं सहा तर एक्स आणि वायची किंमत आपल्याला भेटली आहे जे की आहे चौदा आणि सहा एक्स ही आपण पकडली होती की लांबी राहील आणि वाय आपण पकडली होती की रुंदी राहील तर आपल्याला आयातीची लांबी व रुंदी भेटली आहे तर लांबी आहे चौदा सेमी आणि रुंदी आहे सहा सेमी एक सामूहिक रेषीय समीकरणाचे उपयोजनाचं नवीन उदाहरण बघूया त्या उदाहरण आहे नावावरती एक नाव सहा तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सोळा किलोमीटर व प्रवाहाच्या दिशेने चोवीस किलोमीटर जाते तीस नाव तेरा तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने छत्तीस किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने अठ्ठेचाळीस किलोमीटर जाते तर आपल्याला जा माहित करायचंय की नावेचा संत पाण्यातील वेग किती व प्रवाहाचा वेग किती आता या प्रश्नामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की नाव जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर तिचा वेग किती असेल आणि नाव जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर नावचा वेग किती असेल जर नाव आणि प्रवाहाची दिशा समान आहे तर नावाच्या वेग मध्ये वाढ होईल अर्थातच नावाचा जो नवीन वेग असेल तो नावचा आधी असलेला वे, असले वेग अधिक प्रवाहाचा असलेला वेग असणार आहे समजा आपण नावचा वेग असले ना नाव एक्स समजला आणि प्रवाहाचा वेग वाय समजला तर नाव जेव्हा प्रवाहाच्या दिशेने जात आहे तेव्हा नावचा नवीन वेग होईल एक्स अधिक वाय आणि तसंच जर नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे तर जर नावचा वेग एक्स असेल आणि प्रवाहाचा वेग जर वाय असेल तर नावचा जो नवीन वेग होईल तो होईल एक्स वजा वाय तर हेच आपण या उदाहरणामध्ये पुढे बघूयात की आपण हे उदाहरण कसं सोडवणार आहोत एक, सामें एक सामें कर, करून। वेग हे एक्स किलोमीटर प्रति तास आहे आणि प्रवाहाचा वेग हा y किलोमीटर प्रति तास आहे तर जसं की आपण बघितलं की जर नावेच्या प्रवाहाच्या दिशेने वेग असेल तर ते एक्स अधिक वाय किलोमीटर प्रति तास होईल कारण जर नावे एची दिशा आणि प्रवाहाची दिशा जर एकच असेल यानी की समान असेल तर नावेच्या वेग मध्ये वाढ होईल तसच नावेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग हा x वजा वाय किलोमीटर प्रति तास होईल कारण जर नावेची दिशा आणि प्रवाहाची दिशा जर विरुद्ध असेल तर नावेच्या वेगामध्ये थोडे घट होईल आपल्याला माहित आहे की अंतर बरोबर आहे वेग गुणिले वेळ म्हणून आपल्याकडे वेळ येईल अंतर भागिले वेळ नावेला, नावेला नावे ला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सोळा किलोमीटर जाण्यास लागणारा जो वेळ आहे तो होईल अंतर भागिले वेग अंतर आहे सोळा किलोमीटर आणि वेग हा नावेच्या विरुद्ध दिशेमध्ये एक्स वजा वाय आहे म्हणून वेळ जो आहे तो होईल सोळा छेद एक्स वजा वाय तास त्याच हिशोबाने नावेला प्रवाहाच्या दिशेने जर चोवीस किलोमीटर जाणारा लागणारा जो वेळ आहे तो होईल अंतर अंतर याने की चोवीस छेद वेग वेग आहे एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय कारण का या याच्यामध्ये नाव ही प्रवाहाच्या दिशेने जात आहे म्हणून वेळ होईल चोवीस छेद एक्स अधिक वाय तास नंतर पहिल्या अटीनुसार आपल्याकडे एक पहिलं समीकरण जे येईल ते राहील सोळा छेद एक्स वजा वाय अधिक चोवीस छेद एक्स अधिक वाय बरोबर सहा आणि दुसऱ्या अटीनुसार आपल्याकडे जे येईल ते राहील छत्तीस छेद एक्स वजा वाय अधिक अठ्ठेचाळीस छेद अधिक बरोबर तेरा तर करना मद एक आणि दोन मध्ये जर आपण एक छेद वजा आणि आणि एक छेद अधिक ची किंमत या प्रकारे ठेवली तर ते दोन्ही समीकरण काही या प्रमाणे राहते सोळा एम अधिक चोवीस एन बरोबर सहा आणि दुसरं समीकरण राहील छत्तीस एम अधिक अठ्ठेचाळीस एन बरोबर तेरा तर कोणतेही दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्यासाठी आपण एक सामायिक रेषीय समीकरणाची वापरत होतो त्यासाठी आपल्याला कोणत्याही एका चलाची समोर असलेले अंक हे समान करायचं आहे दोन्ही समीकरणामध्ये तर या आप समीकरणामध्ये आपण तिसऱ्या समीकरणाला दोन ने गुणूयात तर आपल्याला एम आणि एन ची किंमत त्या दोन्ही समीकरणांची वजा केल्यानंतर काही या प्रकारे भेटेल एम भेटेल एक छेद चार आणि हीच एमची किंमत आपण ज्या तिसऱ्या समीकरणामध्ये टाकू तर एनची किंमत आपल्याला एक एक छेद बारा अशी भेटेल तर एम आणि एनची किंमत आपण पुन्हा जेव्हा आपण एक्स आणि वायची किंमत टाकताना जी घेतली होती त्याच्यामध्ये टाकून आपल्याला एक्स वजा वाय भेटेल बरोबर चार आणि एक्स अधिक वाय भेटेल बरोबर बारा आता या दोन्ही उदाहरणांची आपण जेव्हा बेरीज करू तेव्हा आपल्याला x ची किंमत आठ भेटेल आणि वायची किंमत भेटेल चार त्याच हिशोबाने आपल्याला नावेचे संत पाण्यातील वेग आठ किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास असा भेटतो इथेच दोन चलांतील रेषीय समीकरण हा धडा संपलेला आहे आणि आता आपण इथेच थांबूया धन्यवाद